आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमी आणि बरंच काही. तर पुण्यामधल्या प्रेमी युगुलांसमोर मोठं संकट निर्माण झालंय, कारण पाषाण तलाव परिसराच्या गेटवर कपल्स इज नॉट अलाउड असा बोर्ड लावण्यात आलेला आणि त्यामुळे प्रेमी युगुलांनी जावं तरी कुठे हा प्रश्न आता पुण्यातल्या प्रेमी युगुलांना पडलेला आहे. सिनेमातल्या गाण्यात दिलं खुला प्यार करेंगे हम दोनों असं नायक नायिका गाताय, मात्र इथे पुण्यात हा असा आचरटपणा चालणार नाही हे स्पष्टपणे बजावण्यात आलंय. या उद्यानाच्या गेटवर बोर्डच लावण्यात आलाय, कपल्स इज नॉट अलाउड असं स्पष्टपणे त्यात नमूद करण्यात आलंय. इथे अविवाहित जोडप्यांना प्रवेश दिला जात नाही, मात्र इथे येणारी जोडपी अविवाहित आहेत की विवाहित हे कसं ओळखत असतील हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या प्रश्नाचं हे उत्तर ऐका. गेले 5 वर्ष झाले हा बोर्ड आहे आणि कपल म्हणजे कसं आहे, जे विवाहित लोक आहे, मी तर ह्या जवळचाच गावचा असल्यामुळं मी बहुतेक ह्या लोकांच्या परिसरातील नागरिकांना मुलांना ओळखतो, जे बाहेरून येतात फक्त त्यांचे थोडंसं असतं की जोडपं त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र किंवा साडी अशा पद्धतीने एक ओळख होती, किंवा जे पंजाबी ड्रेस घालून त्यांना विचारपूस केल्याशिवाय मी त्यांना आज सोडत नाही. उद्यानात ज्येष्ठ नागरिक आणि पक्षी निरीक्षक येत असतात, त्यांचा या जोडप्यांवर आक्षेप आहे. अर्थात त्यांचा आक्षेप हा अविवाहित जोडप्यांवर आहे. अविवाहित जोडप्यांमुळे काही संकट निर्माण होण्याची भीती त्यांना वाटते. आम्ही सकाळी तर मॉर्निंग वॉकला येतो आहे, मॉर्निंग वॉकला आल्यानंतर अस्ताव्यस्त सगळं काहीतरी विचित्रपणा दिसतो आहे, तर कृपा करून या गोष्टीवर त्वरित निर्णय घेऊन त्याचं योग्य प्रकारे कारवाई करावी. तर कपल लोकांना अलाउड जे बंद केलेलं आहे आत्ता म्हणजे इथे गार्डनमध्ये, तर ते माझ्या पद्धतीने योग्यच आत्ताच्या कंडिशनला, का तर इथं सिक्युरिटीचा अभाव आहे आणि हे जे परिसर आहे म्हणजे याचा गार्डनचा परिसर तो भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे जवळजवळ 3-1 किलोमीटरच्या आसपास असेला, तर एक फक्त एकच सिक्युरिटी आहे या भागामध्ये, तर एकटा माणूस एवढं हँडल करू शकत नाही आणि उद्या जर कुठली विपरीत घटना घडली तर त्याला प्रशासनाला जबाबदार जाणार का कोणाला जाणार तुम्ही. प्रेमाच्या आड येणाऱ्या या बोर्डावरील आदेशाला जुमानतील ते प्रेमिक असले, कारण खुल्लम खुल्ला करायचं असतं, घाबरणारे प्रेम करू शकत नाही आणि प्रेम केलं तर घाबरायचं तरी कशाला. ओ जब प्यार किया तो डरना क्या. वैभव सोनावणे, News 18 लोकमत, पुणे. यवतमाळ जिल्ह्यामधील कीटकनाशक फवारणीमध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या कायदेशीर लढाईसाठी आता स्वित्झर्लंड सरकारनं आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. स्वित्झर्लंडमधील बासेल दिवाणी न्यायालयानं दोषी सिजेंटा या कीटकनाशक कंपनीच्या विरोधात निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे या पुढील कायदेशीर लढाईसाठी वकिलांची संपूर्ण फी स्वित्झर्लंड सरकार उचलणार आहे. 5 वर्षांमध्ये भारत सरकारकडून न्याय मिळत नसताना स्वित्झर्लंड सरकारनं दाखवलेल्या माणुसकीनं पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय. जगभरातील विविध देशात विक्रीवरती बंदी असलेल्या पोलो कीटकनाशकांना भारतात परवानगी दिल्यानं 2017 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. भारतातील या शेतकऱ्यांना आता थेट स्वित्झर्लंड सरकारनं दिलासा दिलाय, कारण स्वित्झर्लंड मधील बासेल दिवाणी न्यायालयानं दोषी सिजेंटा या कीटकनाशक कंपनीच्या विरोधात निर्णय दिलाय, त्यामुळे यापुढील कायदेशीर लढाईसाठी वकिलांची संपूर्ण फी स्वित्झर्लंड सरकार उचलणार आहे. फवारणी लागलेले होते दुसऱ्याच्या शेतात, तर फवारणी करता वीज बाधा झाली आणि मरण पावले. स्वित्झर्लंडचे वकील लावले सरकारी कोर्टात, केस दाखल केले. 2017 मध्ये विषबाधेमुळे यवतमाळमधील 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तसंच कीटकनाशकांमुळे अजूनही 886 शेतकरी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. भारतामध्ये न्याय मिळत नसल्यानं 2 संघटनांनी थेट स्वित्झर्लंड गाठलं. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेस्टिसाइड पॉइझन पर्सन आणि पेस्टिसाइड ऍक्शन नेटवर्क इंडिया या संघटना पुढे आल्या.
दोन मयत शेतकऱ्यांच्या पत्नी आणि जखमी शेतकऱ्यांच्या नावे 2021 मध्ये दावा दाखल झाला. स्विस इथल्या न्यायालयीन धोरणानुसार तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कंपनीनं तडजोडीस नकार दिल्यानं आता ही केस न्यायालयामध्ये सुरू झालेली आहे. MAPPPचे देवानंद पवार तसंच पॅन इंडियाचे डॉक्टर नरसिम्हा रेड्डी यांनी थेट सिजेंटा कंपनीचं मुख्य कार्यालय असलेल्या स्वित्झर्लंडमधील न्यायालयामध्ये दावा केलेला आहे. आता थेट स्वित्झर्लंड सरकारनं मानवतेच्या भावनेनं शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्यानं शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. खरं म्हणजे भारत सरकारची ही जबाबदारी होती की शेतकरी या ठिकाणी मृत्यूमुखी पडले, अनेक शेतकरी गंभीर दुखापतीत अडकले, मग ज्या कंपनी नफेखोरीच्या नादामध्ये हे सर्व घडवून आणलं त्याच्या विरोधात लढण्यासाठी भारत सरकारने मदत द्यायला पाहिजे होती, पण तशी त्यांनी मदत दिली नाही. मला स्वित्झर्लंडच्या सरकारचे या ठिकाणी आभार मानावं लागेल. स्वित्झर्लंडमध्ये केस लढण्यासाठी मोठा खर्च येतो, त्यामुळे स्वित्झर्लंड सरकारनं शेतकऱ्यांच्या वकिलांचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय घेतल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी याचं स्वागत केलंय. अपेक्षा काही नाही, तर न्याय भेटावा त्यांना, आनंद होत आहे बाबा की त्यांना खर्च करता आपण काय तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो, सगळा खर्च त्यांनीच लावत आहे, भेटला पाहिजे मग काहीतरी लाभ. 23 शेतकऱ्यांचा मृत्यू आणि शेकडो शेतकरी जखमी झाल्यानंतरही भारतातील राज्यकर्त्यांना आपल्याच शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही. पण भारतीय शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या आपल्याच देशातील कंपनी विरोधात लढत परदेशातील या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं उदार मन स्वित्झर्लंड सरकारनं दाखवलंय, ही खरंच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. आता स्वित्झर्लंड सरकारच्या या भूमिकेमुळं 5 वर्षानंतर का होईना यवतमाळ जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल ही अपेक्षा. मुंबईहून विनोद राठोड सह भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. कुपोषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या अंगणवाड्यांनाच निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघड झालेला आहे. किडे आणि अळ्या हेच ग्रामीण भागातील पोषणाचं चीड आणणारं वास्तव आहे. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. किडलेलं धान्य आणि हे त्यातले भुंगे, हे दृश्य पाहून कुणालाही शिसारी येईल. धारूर तालुक्यातल्या गावंदरा इथल्या पोषण आहारात चक्क किडे सापडतात. हा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार कसा वापरायचा असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला. याविषयीची शंका त्यांनी वरिष्ठांना विचारली देखील, पण हाच पोषण आहार वापरा असं त्यांना सांगण्यात आलं. परिणामी अंगणवाडी सेविकांचाही नाईलाज झाला. अंगणवाडीमध्ये वाटाणेला भरपूर भुंगे आहे आणि जर खिचडीमध्ये ती वाटाणे टाकले तर पालकाची सारखी वरडी ती की तुम्ही खिचडीमध्ये वाटाणे टाकू नका, कारण ती खिच आतमध्ये जो भुंगे बसलेले असते ती लेकराचे खाण्यात यायला लागले, लेकर आजारी पडायला लागले, तिच्यामुळे तुम्ही वाटाणे टाकू नका, द्यायचा तर चांगला आहार द्या नाही तर देऊ नका. निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे पालकांमधून संताप व्यक्त होतोय. 0 ते 6 वयोगटातील सगळी बालक, स्तनदा माता आणि गर्भवतींना या पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. अंगणवाडीतल्या आहारात किडे निघाल्याची तक्रार पालकांनीही केली आहे. त्याच्या पूर्णपणे कीड लागलेली आणि पूर्ण असे भुंगे वरती येतात आणि हे जर त्या मुलांना, छोट्या छोट्या मुलांना जर खाऊ घातलं तर ह्याचे दुष्परिणाम होऊन ते बालक आजारी पडू शकतात. एक पहिली वेळ नसून ही दुसरी वेळ ह्या खाऊची आहे. कोरोनाच्या महामारीनंतर बीड जिल्ह्यात कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात पुढे आली, त्यातच निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराची भर पडली आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये. पण ज्या ज्या ठिकाणी पोषण आहारात किडे सापडले त्या ठिकाणी तो बदलून दिला जाईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. यामध्ये आपण संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सूचना दिल्या की तो आहार लाभार्थ्यांना देण्यात येऊ नये, तो आहार लवकरात लवकर 1-3 दिवसात संबंधित एजन्सीमार्फत जो काही वाटप केला जात आहे त्या एजन्सीमार्फत तात्काळ बदलून देण्यात येणार आहे. व संबंधित वाटप करणारी जी एजन्सी आहे त्यांना आम्ही सक्त ताकीद दिलेली आहे की यापूर्वी यानंतर असल्या प्रकारचा आहार आमच्या अंगणवाडीत कुठेही देण्यात येऊ नये अशी आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेली आहे. जिल्ह्यात कुपोषित मुलांची संख्या 500 वर पोहोचली आहे. अशा वेळेला चिमुकल्यांच्या आहारात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाजी जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.
शिर्डीमधील व्यावसायिक आणि शेतकरी आक्रमक झालेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही आणि त्यामुळे आंदोलकांनी हार फुलं घेऊन थेट मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आंदोलक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना रोखताना सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची त्रेधा तिरपीट उडाली. साई मंदिर प्रशासनानं हार फुलांवरती बंदी घातली आहे, त्यामुळे भाविकांना मंदिरात हार फुलं नेता येत नाहीत. परिणामी शेतकरी आणि हार विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळामध्ये मंदिर बंद असल्यानं भाविकांना दर्शन बंद होतं. 10 महिन्यांपूर्वी साई मंदिर भाविकांसाठी खुलं झालं, मात्र हार फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यावरील बंदी अजून उठवण्यात आलेली नाहीये. हजारो लोकांचं, शेतकऱ्यांचं, गोरगरीब, दीनदलित लोकांचं यावर पोट आहे, ते चालू करावं. तसेच साई भक्ताचीही भावना आहे की हार प्रसाद चालू करावं, परंतु काय माहिती काय हुकुमशाही चालू आहे. या ट्रस्टीने हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. प्रशासनाच्या आतापर्यंतची जी भूमिका आहे, समजा आपण बघितलं असेल, आपण दररोज या ठिकाणी पाहतो आहोत, 5 दिवस ही उपोषण सुरू आहे. तर शिर्डीमध्ये एक एक आस्थापना सुरू करण्यासाठी आंदोलन करावं लागतं, म्हणजेच इथलं प्रशासन हे अतिशय निगर्भट्ठपणे काम करत आहे. अनेक दशकांपासून शिर्डी परिसरामधील शेकडो शेतकरी फुल शेती करतात, त्यावर इथलं अर्थचक्र अवलंबून आहे. मात्र बंदीमुळे या अर्थचक्रावरच परिणाम झालाय, तर हार अर्पण करता येत नाहीत, त्यामुळे भाविकही नाराज आहेत. याच्यावर जर तुम्ही बघितलं तर शेतकरी कमी कमी 5-1 हजार शेतकऱ्यांची उपजीविका यावर अवलंबून आहे, आणि 2-3 हजार जे आपले व्यापारी आहे, जे छोटे मोठे व्यापारी आहे, त्यांची उपजीविका यावर अवलंबून आहे. ते फुल हार दरवेळेस आम्ही चढवत होतो. कोरोना काळात नियम होता, बंद झाला, परंतु कोरोना काळ संपला तरी सरकारने हे चालू केलं नाही. शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, जास्त पाऊस पाणी झालेलं आहे, त्याच्यात पीक पाणी खराब झालेलं आहे. शिर्डीमध्ये देश आणि विदेशातून मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. साईबाबांना हार फूल अर्पण करण्यामागं त्यांची श्रद्धा असते, मात्र प्रशासनाच्या बंदीमुळे भाविक, व्यावसायिक आणि शेतकरी अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे प्रशासनाने यावर सहानुभूतीनं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18, लोकमत, शिर्डी. 40% मालमत्ता कर सवलतीच्या वसुलीचं भूत पुन्हा एकदा पुणेकरांच्या मानगुटीवरती बसलेलं आहे. पूर्वलक्षी प्रभावाची टॅक्स वसुली तुर्तास लांबणीवरती पडलेली आहे, मात्र आज ना उद्या हा भुर्दंड पुणेकरांच्या खिशावरती पडणार आहे. पाहूयात मालमत्ता टॅक्स वसुलीचा घोळ नेमका आहे तरी काय. मागील आठवड्यात तब्बल 60,000 पुणेकरांना अशा पद्धतीचे अतिरिक्त मालमत्ता कर वसुलीचे SMS आले आहेत, त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त होतोय. मुदतीच्या आत नियमित कर भरलेला असतानाही वाढीव भूर्दंड का भरायचा असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. सामान्य माणूस मरून जाईल याच्यामध्ये. आज ज्या काही 60,000 ते 1,00,000 लोकांना या प्रकारचे SMS आलेत आणि ज्यांची अशा प्रकारची दिसती आहे थकबाकी, ती सगळी माणसं अवाक झाली. ही बहुतांश मध्यमवर्गीय आहेत. या सगळ्यांनी त्या कधीतरी जुन्या काळामध्ये फ्लॅट विकत घेतले आणि आज अशा प्रकारचे कर त्यांच्यावरती लादणं हे अन्यायकारक आहे. पानशेत फेम 40% मालमत्ता कर सवलतीचा घोळ नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. सर्व पक्षांचा आग्रह होता की ही 40% कंटिन्यू ठेवावी, त्यामुळं 2018 असो, 2019 असो, 2020 असेल, 2021 असेल, मला वाटतं गेली 3 वर्ष तर हा टॅक्स काही 40% वसूल झाला नाही आणि त्याची थकबाकी आता वाढली. पुणेकरांनी रोष व्यक्त करताच पालिका आयुक्तांनी ही पूर्वलक्षी टॅक्स वसुली तुर्तास लांबणीवर टाकली. पण आज ना उद्या पुणेकरांवरती हा भुर्दंड पडणारच आहे, कारण कायद्यानंच टॅक्स वसुलीमध्ये 40% सवलत देता येत नाही असं राज्य सरकारच्या लोकलेखा समितीनं 2011 सालीच स्पष्ट केलं. तरीही रोष नको म्हणून वेळोवेळी पालिकेमध्ये ठराव करूनही ही वसुली लांबणीवरती टाकली जात होती, मात्र आता पालिकेत प्रशासक राज येताच ही थकबाकी वसुली सुरू झाली आहे. या घोळाला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय, तर उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचं भाजपनं सांगितलंय.
महानगरपालिके 2017 ते 2022 सत्ता होती ही पुणे शहर भाजपची. त्या काळात 1 ऑगस्ट 2019 जो कायदा केला किंवा जो काही नोटिफिकेशन काढलं त्याला विरोध करण्याचं काम सत्ताधारी भाजप जे काही पुणे शहरात होतं त्यांनी केलं नाही, किंबहुना त्या अध्यादेशाचा स्वीकार केला. मागच्या 4 वर्षाच्या थकबाकीचा जो काही बोजा पडतोय याला सर्वश्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकार जबाबदार असा माझा थेट आरोप आहे. लगेचच तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांनाही सांगितलं गेल्या अनेक वर्षापासूनची करामध्ये सवलत ही पुणेकरांना आपण देत होतो 40% प्रमाणामध्ये आणि त्याला जर ते नियमात होत नाही बसत नाही कायदा करावा लागेल तर राज्य सरकारने ते आता करावं. आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा जो काही हा प्रशासनानं कुणालाही विश्वासात न घेता डायरेक्ट आदेश काढले त्याला ताबडतोब स्थगिती द्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही केली. पुणेकरांना 40% कर सवलत 500 धरण फुटीनंतर मिळाली होती. 2011 पर्यंत ही सवलत सुरू होती. 2011 मध्ये लोकलेखा समितीनं सवलत रद्द केली होती. यापुढेही कायमस्वरूपी सवलत चालू ठेवण्यासाठी सर्व पक्षीयांकडून चाल ढकल सुरू आहे. त्यामुळे पुणेरी टॅक्सच्या घोळाला सर्वच पक्षाचे नेते जबाबदार आहेत. आता शिंदे फडणवीस सरकार पुणेकरांची यातून सुटका करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह चंद्रकांत फुंदे, News18 लोकमत, पुणे. पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात PMP ची संचलन तूट गेल्या आर्थिक वर्षात 738 कोटी रुपयांवरती गेली आहे. मात्र डबघाईला आलेल्या अवस्थेतही अधिकाऱ्यांना स्वतःच्या कॅबिनचं नूतनीकरण करण्यामध्ये कुठली चूक वाटत नाही आहे. PMP मध्ये सुरू असलेली उधळपट्टी, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा या सगळ्यामुळे पुणेकरांच्या कराच्या पैशाचा योग्य विनियोग करणारे अधिकारी असावेत अशी मागणी आता जोर धरतीय. महामंडळ कोमात, अधिकारी जोमात. PMP ची तूट 738 कोटी रुपयांवर. अधिकाऱ्यांकडून मात्र उधळपट्टी सुरूच. PMP चं चाक आर्थिक गाळात रुतलं. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका मिळून तयार केलेली कंपनी आता या महापालिकांची डोकेदुखी होऊन बसली आहे. दरवर्षी ढिसाळ नियोजनामुळं कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक तुटीचा भूर्दंड या दोन्ही महापालिकांना भोगावा लागतोय. गेल्या वर्षीच्या 738 कोटी रुपयांच्या तुटीचा आकडा हा आतापर्यंतच्या इतिहासातला अभूतपूर्व आकडा आहे. यामुळे दोन्ही महापालिकांना आर्थिक फटका बसणार असून PMP चं चाक आर्थिक गाळात रुतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकंदरच गलथान कारभार, अतिशय ढिसाळ आर्थिक नियोजन, अत्यंत ढिसाळ वाहतुकीचं नियोजन आणि ज्या प्रवाशांसाठी आपण ही सगळी सेवा देतोय त्या प्रवाशांना गृहीत धरणं या सगळ्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होत आहेच पण त्याबरोबर संचलनातील तूट वाढतीये. हे एकंदरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं दुर्दैव आहे. PMP ची आर्थिक स्थिती बिघडलेली असतानाही PMP चे वरिष्ठ अधिकारी मात्र वायफळ खर्च करताना अजिबात विचार करत नाहीयेत. असं म्हणण्याचं कारण म्हणजे PMP च्या सहसंचालक चेतना केरुरे यांनी त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी तब्बल 30 लाख रुपयांचा खर्च केलाय. आहे त्या कॅबिनमध्ये बसून तुम्हाला काम करायला अडचण काय होती की 30 लाख रुपये खर्च करायचे? लोकांच्या डोक्यावर पाणी गळते PMPML मध्ये आणि तुम्हाला कशी चांगल्या रूम पाहिजेत याच्या ही गोष्ट अत्यंत चुकीची. या संदर्भात अधिकाऱ्यांचीही बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया मिळू शकली नाही. PMP ची संचलन तूट ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 700 कोटी रुपयांच्या पुढे गेलेल्या या संचलन तुटीनंतरही PMPML प्रशासन खर्च कमी करायला तयार नाहीये. आता सहव्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयासाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात आले. हेच तो कार्यालय. PMP च्या कारभारात तातडीनं सुधारणा न झाल्यास PMP ची सेवा बंद पडण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच PMP सेवेत 80% खासगीकरण झाल्याची ओरड होतीये. लूट आणि खासगी सेवेत लूट होण्याचा धोका असतानाही PMP च्या कारभारामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. पण प्रत्यक्षात अधिकारी मात्र त्यांच्या सोयी सुविधा सुधारण्यावरच भर देताना दिसतायत. हे नक्कीच योग्य नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, News18 लोकमत, पुणे.
तर पीएमपीची आर्थिक तूट इतक्या मोठ्या प्रमाणावरती होत असताना देखील मात्र तिथल्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या कॅबिनच्या नूतनीकरणासाठी इतका खर्च परवडतो कसा असा संतप्त सवाल आता पुणेकरांनी देखील उपस्थित केलेला आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे एका बाजूला पीएमपीमध्ये होत असलेली तूट आणि त्या मानानं व्यस्त प्रमाणामध्ये होत असलेला खर्च याची जर जुळवाजुळव करत असतील हे सर्व अधिकारी तर मात्र नेमकं काय घडणार हा प्रश्न देखील यानिमित्तानं उपस्थित होतोच. त्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. नागपूरच्या संस्कृतीचं एक वेगळेपण म्हणजे लहान मुलांचा लाकडी नंदीचा पोळा. बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा नंदी पोळा भरवला जातो. नागपूरमध्ये भोसलींची राजवट सुरू झाल्यानंतरच्या काही वर्षांनंतर लहान मुलांच्या नंदी पोळ्याला सुरुवात झालेली. नागपूरनंतर विदर्भातल्या बहुतांश भागात हा नंदी पोळा साजरा केला जातो. साधारणतः 200 वर्षांचा जुना इतिहास असलेल्या या लहान मुलांच्या नंदी पोळ्याच्या तयारीसाठी नागपूरच्या बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळतात. राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याला गोडधोड खाऊ घातलं जातं. पोळ्याच्या तोरणात बैलांना उभं करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र नागपूरमध्ये लहान मुलांसाठी लाकडी नंदीचा पोळा सुद्धा आकर्षणाचा विषय असतो. नागपूरच्या संस्कृतीचं हे एक वेगळेपण मागच्या 200 वर्षांपासून जपण्यात आलंय. नागपूर शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्थानिक स्तरावर पाडव्याला मोठ्या प्रमाणात नंदी पोळ्याचं आयोजन केलं जातं. त्यामुळे पोळ्याच्या दिवशी अनेक पालकांनी नंदीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. लहान मुलांचा नंदी पोळा ही नागपूरच्या संस्कृतीची एक वेगळी ओळख आहे. आपण सध्या सक्काधरा चौकामध्ये आणि या सक्काधरा चौकामध्ये हा नंद्यांचा जो बाजार भरलेला आहे त्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की किती मोठ्या संख्येने नागपूरमध्ये या संस्कृतीचं जतन केलं जातं, संवर्धन केलं जातं. साधारण 200 वर्षापासून नागपूरमध्ये लहान मुलांच्या नंदी पोळ्याची एक वेगळी परंपरा आहे जो पोळ्याच्या पाडव्याला भरतो. कृषीप्रधान भारतात लहानपणापासूनच मुलांना शेतीचं ज्ञान दिलं जातं. शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार असलेल्या बैलांच्या प्रती कृतज्ञता निर्माण करण्याचा हा उद्देश. 200 वर्षांपूर्वी नागपूरच्या भोसले राजांनी लहान मुलांच्या नंदी पोळ्याची सुरुवात केली. त्यामुळे पोळा म्हटलं की बच्चे कंपनी 2-3 दिवस आधीपासूनच त्याच्या तयारीला लागते. लाकडी नंदीची सजावट करणं, स्वतः शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून आकर्षक वेशभूषेची तयारी करणं यात बच्चे कंपनी व्यस्त होते. काही तर आपल्या नंदीसह तोरणात उभे राहून पूर्वजांच्या इतिहासाचं जतन करत सामाजिक संदेशही देतात. त्यामुळेच बहुतांश पालक आपल्या पाल्यांची इच्छा पूर्ण करत तो म्हणेल त्या प्रकारचा महागडा नंदी सुद्धा खरेदी करून देतात. 1 लाख रुपये किंमत ठेवली आहे, याला 75% सूट द्यायचे. नागपूरमध्ये जे लहान मुलांचा जो उत्साह जो आहे मला जो दिसला आहे, आता मला पण मुलगी झाली, त्याच्यामुळे आज पहिल्यांदा मी तिच्यासाठी नंदी आणलेला आहे आपल्या गावावरनं आणि तो रंगवायला मी इथे आलेलो आहे. तिथे प्रत्येक वर्षीच हा मार्केट भरत असतो. मागील 4-5 वर्षापासून आणखी मोठा झालेला आहे मार्केट. याच्या अगोदर पण होता, पण यावर्षी 2 वर्षानंतर कोविडनंतर यावर्षी प्रतिसाद जास्त आहे. नागपूरपासून सुरू झालेला लहान मुलांचा हा नंदी पोळा आता विदर्भातल्या बहुतांश शहरात साजरा केला जातो. केवळ विदर्भातच नाही तर महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या शहरात स्थायिक झालेले वैदर्भीय सुद्धा हा सण मोठ्या आनंदानं साजरा करतात. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.